जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काका तुम्हाला काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला का? अहो आपल्या मागची पीडा कायमची गेली. अरे असं तू बोलतोयस, पण आरोहीचा काय? हा जो निर्णय आहे ना तो तिला मान्य आहे काय? माझ्याही मनात ही शंका आली होती, पण आरोही पूर्ण शुद्धीवर यायच्या आधी आणि मी तिथे नसताना राया जबडे नंदिनीला घेऊन जाईल अशी मी व्यवस्थाच करून आलो. त्यासाठीच तर आरोहीची जबाबदारी मी नर्सवर सोपून आलो. एव्हाना तर राया जबडे नंदिनीला घेऊन गेला पण असेल. चल आरोही, चल आरोही, सोडा ना बाबा प्लीज, मला नाही यायचं तुमच्या बरोबर, मला इथेच राहायचंय, प्लीज सोडा. हे बघ नंदिनी, सरळ घरीच चल, मी आधीच सांगून ठेवतोय. हे बघ आतापर्यंत तुझ्या हट्टा पुढे नेहमी झुकत आलेलो आहे, तू सांगशील तसाच वागत आलेलो आहे, पण आता नाही. तुझ्यामुळे आरोही आणि तन्मयला त्रास झालेला मला चालणार नाही. नंदिनी सरळ घरी चल. प्लीज बाबा प्लीज, ऐका ना माझं, मला आरोही. मॅडम अहो काय करताय? आरोही, चल आरोही. नंदिनीचा आवाज आहे ना, ती अशी का ओरडते? मॅडम हो, या अवस्थेत तुम्ही अशा बाहेर जाऊ नाही शकत, तुम्ही अजून पूर्णपणे बरं झालेला नाही आहात. नाही, मला माझी फिकीर नाही, मला नंदिनीकडे जायचंय. ती का ओरडते अशी? मॅडम प्लीज माझं ऐका ना. मॅडम प्लीज, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे, बाहेर जाऊ नका. नंदिनी घरी चल, मी सांगितलं ना तुला. पप्पा प्लीज, मला नाही यायचं. हा माणूस वेडा आहे का? एवढ्या मोठ्या मुलीवर काय रागवतोय? बाप आहे का कोण आहे? पण ती मुलगी सुद्धा कशी वागते बघा की. नाही आता मला कशाची गरज नाहीये, उलट नंदिनीला माझी गरज आहे. मला प्लीज जाऊ दे तिच्याकडे, प्लीज. तू चल चल. तुमच्या बरोबर मला आरोही चल. थांबा.